camera. Look. Action. हाय, झगमगत्या चंदेरी दुनियेची ही नयन रम्य रोषणाई काही नाही आहे इथे. नाव, पैसा, प्रसिद्धी सर्व काही आहे. टी व्ही मीडिया इंडस्ट्री म्हणजे सोन्याची खाण आहे. पण मित्रांनो, वरून जरी हा झगमगाट दिसला तर याच्या खोलवर बरंच काही दडलं. मनोरंजनापासून ते प्रबोधनापर्यंत सगळ्या गोष्टींचा आस्वाद आपण टी व्ही माध्यमातून घेत असतो. पण या सर्वांमागे मेहनत असते ती कलाकारांची. आम्ही टी व्हीच्या पडद्यावर येणाऱ्या कलाकारांबद्दल बोलत नाही आहोत, आम्ही बोलतोय पडद्यामागच्या कलाकारांबद्दल, अर्थात टी व्ही मीडिया वर्कर्सबद्दल. तर आमच्या सॉरी आतापर्यंत आपली बरीच गट्टी जमली आहे ना, तर आपल्या टी व्ही मीडिया ग्रुपतर्फे टी व्ही मीडिया वर्कर्स आणि त्यांचे जीवनमान उलगडण्याचा छोटासा प्रयत्न. तर मित्रांनो, टी व्ही मीडिया कार्यक्षेत्रात आवड, ग्लॅमरचं आकर्षण यामुळे त्यात प्रवेश करणाऱ्यांचं प्रमाण जास्त. सामान्य लोकांचं म्हणायचं झालं तर त्यांना असं वाटतं की खूप पैसा आहे या फील्डमध्ये, मेहनत नाही आहे. आपण सिरियल बघतो, आपण पण सिरियलमध्ये काम करावं असं मला कधी वाटलं. पण मला कॅमेरा शिकायचं खूप म्हणजे खूप आवडत होती कॅमेरा शिकण्याची, म्हणजे काही म्हणजे शूटिंग कशी होते काय होते हे बघायला मला खूप आवडत. मला सर जॉब वगैरे कुठे करायचा नव्हता, 8 तास जाऊन कुठेतरी ड्युटी करायची, डबा घेऊन जायचा आणि 8 तासांनी घरी यायचं असं काही करायचं नव्हतं. रेग्युलर ट्रॅकवर चालायचं होतं, एक वेगळ्या क्षेत्रात काम करायचं होतं आणि म्हणून या क्षेत्रात मी काम करतो. टी व्ही क्षेत्रातील संघर्ष हा इतर क्षेत्रातील संघर्षापेक्षा वेगळा असतो. या स्थिर तावर व्हायचं असेल तर स्ट्रगल हा करावाच लागतो. प्रॉब्लम तो बहुत सारे होते, काम के बारे में होते है, किधर जाने आने के लिए होता है प्रॉब्लम. रात को हम लोग को बैकअप 12-1 बजे होएगा, कहीं बस नहीं मिलती, कहीं ट्रेन नहीं मिलती, तो स्टूडियो में सोना पड़ता है, ऐसा ऐसा प्रॉब्लम. फिर सुबह 7 की शिफ्ट में जाने के लिए भी प्रॉब्लम हो जाता है कि या घर जाइए या वहाँ जाइए या इधर ही रुके. इसमें हम लोगों को कोई टाइमिंग नहीं होता, कोई शिफ्ट नहीं होता, देर नहीं, 24 घंटा काम चलता रहता है, करना पड़ता है. सुरुआती एक रुपया ही मिलत नहीं आणि तशी घरची परिस्थिती काही खूप असं नव्हती की घरून म्हणजे आम्हाला तर मी राहायचो बदलापूर, तिथून स्ट्रगल करायला मला आलं मुंबई, सगळीकडे फिरायचो, मग फिरताना खूप लागायची, त्यावेळी एवढा विचार करायचो की चला आता आपण वडापाव खाल्ला तर उद्या आपल्याला गाडीला पैसे येतील. कुटुंबासाठी अपुरा वेळ, कामाचा ताण, परप्रांतातून आलेल्यांना अनैच्छिक वास्तव्याचा त्रास हा सहन करावाच लागतो. फॅमिली के लिए तो हम लोग खूब सोचना पड़ता है, क्योंकि हम जब घर से निकलते हैं तो कोई टाइमिंग हमारा होता नहीं. 12 घंटे शूटिंग करते हैं, 36 घंटे 48 घंटे या जब घर जाए तब वो लोग से हमारा मुलाकात होता है. फार वाईट असतं आमच्याकडे, आम्हाला कधीच वेळ मिळत नाही, कारण असलो की आम्ही महिन्या महिन्या पण घरी असतो, नाही तर मग म्हणजे 2-4 महिने घर पण बघत नाही. ते एक आहे की आम्हाला सणवार काही नाही. आता सण काय आहे हे आम्हाला जेव्हा आमच्या एपिसोडमध्ये काही आम्हाला स्पेशल करायचं असेल तर आम्हाला सण कळतात. राखी जेव्हा असते बहिणीच्या की तेव्हा घरून फोन येतात, अरे बाबा रक्षाबंधन आहे तू आज तरी घरी येणार आहेस का कदाचित. आणि घर ते जेवण वगैरे तर म्हणजे कदाचित उलटे आहे, बाकीची माणसं हॉटेलचं खायला उत्सुक असतात तर आम्ही घरचं जेवण फारसं खायला उत्सुक असतो. ते असं आहे सगळं मीडिया पर्सन. मित्रांनो, हा माहितीवर बघताना तुमच्या मनात नक्कीच हा प्रश्न डोकावला असेल की एवढं सगळं करावं लागताना का बरं ह्या इंडस्ट्रीमध्ये जायचं. तसं नाही आहे, यात सफलता प्राप्त करण्यासाठी 5 गोष्टींची आवश्यकता असते. 1 जादा काम करण्याची तयारी, 2 संयम आणि चिकाटी, 3 जलज्ञान ग्रहण आणि कल्पक बुद्धिक्षमता, 4 पब्लिक रिलेशन अर्थात ओळख वाढवण्याची क्षमता, 5 अपमान सहन करून देखील हाजी करण्याची तयारी. मित्रांनो, या क्षेत्राचं एक तत्व आहे, जेवढी तुमची प्रसिद्धी तेवढीच तुमची आमदनी जास्त. या क्षेत्रात आता खरोखर खूप पैसा नक्कीच मिळायला लागला आणि प्रसिद्धीही आहेच, कारण डेली सोप्स चालू आहेत, चॅनल्सला फिल्म्स आहेत,
बरं पूर्वीसारखं एकच चॅनल नाही आहे, आता वेगवेगळे चॅनल्स, त्यामुळे प्रत्येक कलाकाराला संधी मिळते, प्रत्येक टेक्निशियन्सला संधी मिळते. जर तुम्ही तुमचं काम अत्यंत प्रामाणिकपणे केलं तर मला नाही वाटत की तुम्हाला पैशाला आणि प्रसिद्धीला काही कमी पडेल. ॲक्च्युली या दोन्ही को रिलेटेड गोष्टी आहेत, पैसा आणि प्रसिद्धी. कसं होतं की त्याच्यासाठी तुम्हाला खूप काम करायला पाहिजे. काम करता करता तुम्हाला, तुम्ही पैसा तर डेफिनेटली कमवतात, पण पैसा मिळाल्यानंतर प्रसिद्धी ही जी मिळते, आपोआपच येते, ती प्रसिद्धी पण टिकवायची असते आणि तो येणारा पैसाही टिकवायचा असतो. माझ्या मित्रमैत्रिणींनी, ग्लॅमरचं जग हे वेगळंच मनोरंजक आहे असं म्हटलं तरी यात काही फायदे तर काही उणीवा ह्या आहेतच. टी व्ही मीडिया क्षेत्रात कोणालाही प्रोव्हिडंट फंड हा मिळत नाही हो, पण ही परिस्थिती काही वर्षापूर्वीची. आता काही चॅनल्समध्ये मीडिया वर्कर्सना प्रोव्हिडंट फंड हा दिला जातो. गव्हर्नमेंट की तरफ से तो कुछ 5,000 मिळता है नागपूर सरकार से हम लोग को, और बाकी तो हमारा इंडियन करता है. पण अजूनही टी व्ही मीडिया वर्कर्सना पेन्शनचा लाभ मिळालेला नाही. तिकडे फंडची कसली व्यवस्था नसल्यामुळे असं काहीतरी झालं पाहिजे की जिथून एक फंड एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला, ज्या माझ्याकडे कोणी आजारी पडला तरी माझ्याकडे असं शासकीय किंवा मी एक 25,000-50,000 लोन घेऊ शकतो अशी सुविधा आमच्या संस्थेमध्ये किंवा आमच्या कुठल्या याच्यामध्ये. शासकीय मदतीवर मला वाटत नाही कुठल्याही मीडिया पर्सन ह्या टायमाला डिपेंड असेल की मला शासनाकडून एवढे घरं मिळेल किंवा पैसा मिळतो म्हणून मग ते मला वाटत नाही. सा पार्ट ऑफ सब्जेक्ट शासकीय मदत आणि लाईक दॅट. टी व्ही मीडियातील बातम्या विभागातील पत्रकार आणि निवेदन करणाऱ्यांना विविध ठिकाणी कोटा स्वरूपात सवलती मिळतात, पण ऑफस्क्रीन वर्कर्स अजूनही त्यापासून वंचितच आहेत. वृद्धापकाळातही सरकारकडनं अपेक्षित मदत मिळत नाही. आजकाल मुक्तरित्या म्हणजेच फ्रीलान्सर म्हणून काम करणाऱ्या मीडिया वर्कर्सना मान्यताप्राप्त असोसिएशनचे सदस्य असावे लागते. आता तर मीडिया वर्कर्स कार्डशिवाय काम करणाऱ्यांना दंडही आकारला जातो. आता तुम्ही म्हणाल की असोसिएशनचा काय फायदा आहे. असोसिएशनचा खूप फायदा आहे. आमच्या WSA जी आहे असोसिएशन आहे त्याचा मी सिनियर मेंबर आहे आणि आम्हाला तशी सोय आहे की आम्हाला ते पेन्शन वगैरे देतात नंतर. पण त्यासाठी असोसिएशनशी जोडून राहणं हे देखील महत्त्वाचं असतं. इंडियन सिविल थी हमें उनको कंप्लेंट सब लिख के देना पड़ता है. अगर समझो कोई आदमी को ऐसा ऐसा हुआ या गिर गया मर गया जो भी, तो इंडियन तुरंत आ जाती है और जो भी होता है उनसे वो हमारे लिए करते. बरेचदा असं होतं की आमचं मानधन बुडवलं जातं किंवा साईटवरती काही ॲक्सिडेंट झाला, काही त्रास झाला, तर आम्हाला ते आमचे डिस्प्यूट मिटवण्याकरता डेफिनेटली आमचं असोसिएशन मदत करतं. मंडळी, आम्ही ही सर्व माहिती मीडिया वर्कर्सकडून मिळवली. त्यांनी अपेक्षित सहकार्याच्या भावनेने आम्हाला मदत केली. त्यांच्याही त्या इंडस्ट्रीकडनं काही अपेक्षा होत्या. त्यांचं असं म्हणणं होतं की या क्षेत्रात स्पर्धा व्हावी, ती ही पारदर्शक राजकारणाचा लवदेशही नसणारी, ज्या लोकांनी आपल्या आयुष्याची कितीतरी वर्ष या क्षेत्रासाठी निस्सीम भावने निभावली, त्यांच्या आयुष्याच्या उत्तराधार त्यांना सरकारकडनं योग्य ती मदत मिळावी, समाजात मीडिया वर्कर्सबद्दल सकारात्मक दृष्टिकोन व्हावा. जसं एखाद्या सुंदर अशा दगडी मूर्तीतून आपल्याला त्या मूर्तीचे घाव दिसतात पण दगडावर केलेले घाव दिसत नाही, त्याचप्रमाणे टी व्हीवर एखादी सुंदर कलाकृती आपणासमोर येताना त्याची सुलभता आपणास दिसते पण त्यामागचे हजारो मेहनतीचे हात दिसत नाही. असं होऊ नये म्हणून हा छोटासा प्रयत्न, आशा आहे आपणास आवडला असेलच. ह्या मीडिया वर्कर्सचं जीवनमान उघडण्याची संधी ज्या व्यासपीठामुळे मिळाली अशा पुकारच्या सर्व टीमचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.